पुण्यात दुचाकी चोर म्हणून अटक केलेले दोन जण दहशतवादी असल्याचं समोर आलं आणि एकच खळबळ उडाली। या दोघांना पुणे पोलिसांनी एटीएस कडे सोपवलं आणि या दोन दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांचा आता शोध सुरू झालाय। पुण्यातील कोंडवा परिसरात राहणाऱ्या दोन दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या तिसऱ्या दहशतवाद्याचा आता शोध घेतला जातोय। राज्यात तसंच परराज्यात एटीएस कडून या फरार दहशतवाद्याचा शोध सुरू आहे। त्यातच पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दोघांच्या घरी एटीएसला अनेक गोष्टी सापडल्यात। घराच्या पंख्याच्या पाईप मध्ये एक कागद लपवण्यात आला होता, ज्यात बॉम्ब बनवण्यासाठी सर्व माहिती हाताने लिहिली होती। याशिवाय बॉम्ब बनवण्याचं साहित्य या घरात सापडलंय। अल्युमिनियम पाईप, बल्बचे फिलामेंट, बॉम्ब बनवण्याचं सर्किट एटीएसला आढळलंय। या दोन दहशतवाद्यांचे लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले असून त्यात 500 GB डेटा आढळला। मोबाईल लॅपटॉप मध्ये गुगल लोकेशनचे स्क्रीनशॉट, पुण्यातील अनेक ठिकाणांचे फोटो, मुंबईतील छाबड हाऊसचे फोटो सापडले। तसंच ड्रोनही घरातून सापडला असून त्यात अनेक जागांचं चित्रीकरण असल्याचं समोर आलंय। या दहशतवाद्यांचा पुणे आणि अन्य ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा प्लॅन होता। या सगळ्याची आता कसून एटीएस चौकशी करत आहे। संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्यामुळे राज्यातलं राजकारण तापलं। राज्यात ठिकठिकाणी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध केला जातो। भिडे यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार वक्तव्यानं संपूर्ण राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागलेत। राज्याच्या विविध भागात संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। तसंच भिडे यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्यात। याच वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय। महात्मा गांधींचा अवमान सहन करणार असल्याचा इशारा फडणवीसांनी दिलाय। संभाजी भिडे गुरुजींनी जे वक्तव्य केलंय त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो। लोक महात्मा गांधींच्या विरुद्ध असं बोललेलं कधी सहन करणार नाहीत। संभाजी भिडेंचा निषेध करत असताना सावरकरांबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसला सवाल केलाय। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अतिशय गलिच्छ ज्यावेळेस राहुल गांधी बोलतात त्याचाही निषेध त्यांनी केला पाहिजे। संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही फडणवीसांनी दिली। संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्याचं राजकारण पेटलेलं असताना एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भिडेंविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं, त्याचवेळी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही संभाजी भिडेंवर टीकेची झोड उठवली। संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण तापलंय। संभाजी भिडेंना अटक करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येते। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला। आता सत्ताधाऱ्यांनीही संभाजी भिडे यांचा निषेध केलाय। महात्मा गांधींवर किती गलिच्छ स्वरूपाच्या ज्या अशा काही गोष्टी करतात त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही निषेध केला असून कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे। त्यानंतर आता मंत्र्यांनीही भिडेंच्या मुद्द्यावरून सरकारचे कान टोचलेत, त्यामुळे राज्य सरकार भिडेंवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं आहे। संभाजी भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं। या संदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत सरकारला प्रश्न विचारत होते, अटक करण्याची मागणी करत होते। यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी देण्यात आली आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा फोन आणि ईमेल आलाय। नांदेडमधून हा फोन आणि ईमेल करण्यात आला असून अक्षय चोराडे नावाच्या या तरुणानं हा कॉल केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये फोन करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। यासोबत पृथ्वीराज चव्हाणांच्या कराड इथल्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। आयटी ऍक्ट कलम 67 तसेच IPC 505, 506, 507 अन्वये कराड शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धमकी देणाऱ्या तरुणाला अटक करण्यासाठी पोलिसांची पथकं नांदेडच्या दिशेनं रवाना होण्याची शक्यता आहे। दरम्यान या धमकीच्या फोनमुळे पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्यकर्ते संतप्त झालेत। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलंय। राज्यातील विविध भागात संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे, मात्र आता संभाजी भिडे समर्थकांकडून प्रति आंदोलन करायला सुरुवात झाली आहे। संभाजी भिडे यांच्या विरोधात राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी सांगलीत शिवप्रतिष्ठानचे धारकरी आक्रमक झाले। धारकरांनी संभाजी भिडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला। यावेळी संभाजी भिडेंवर होणाऱ्या आरोपांचा धारकरांनी निषेध केला। दुसरीकडे अमरावतीत संभाजी भिडे समर्थक आक्रमक झाले।
भिडे समर्थक अमरावतीच्या कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी त्यांनी संभाजी भिडेंबाबत वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर कारवाईची मागणी केली. भिडे समर्थकांच्या या आंदोलनाला भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी पाठिंबा दिला. अनिल बोंडेही यावेळी कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले. यशोमती ठाकूर यांना अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा बोंडेंनी दिला. दुसरीकडे संभाजी भिडे यांचं वाशिममध्ये व्याख्यान पार पडलं. ठाकरे गट, संभाजी ब्रिगेड, वंचितसह विविध संघटनांचा संभाजी भिडेंच्या वाशिम दौऱ्याला विरोध होता. असं असतानाही संभाजी भिडेंचं वाशिममध्ये व्याख्यान पार पडलं. मुंबई नाशिक महामार्गाची पावसामुळे दुरवस्था झाली असून जागोजागी खड्डे पडले. या सगळ्या महामार्गाच्या दुरवस्थेचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात सुद्धा उचलण्यात आला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी केली. मुंबई नाशिक महामार्गावर खड्डे पडल्यानं तासन तास वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः फील्डवर उतरून मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी केली. नाशिक मुंबई महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. तसंच पावसाळा असल्यानं मास्टिकचा वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले किंवा वाहतूक कोंडी होतीये अशा ठिकाणी त्यांनी पाहणी करून हे खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सर्व जे खड्डे आहेत हे मास्टिकने भरण्याच्या सूचना दिलेल्या, त्यामुळे मास्टिकचं काम होईल आणि हे पूर्ण खड्डे मुक्त हा बायपास झाला. तसंच 100 ते 150 पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डन घेण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच काही ठिकाणी बायकर्स पोलीस तैनात करण्यात येणार असून त्या माध्यमातून वाहतूक कोंडी सुरळीत केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. भिवंडी शहरात वडपा तसंच अपघात घडत असलेल्या खडवली या भागात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली, मात्र यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं काय होणार हा सवाल उपस्थित केला जातो. महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल झाली की काय अशी चर्चा सुरू असताना एक नवं विधान समोर आलं. मात्र या सगळ्या राजकीय चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात एकाच मंचावर आले. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे तिन्ही नेते एकत्र आले. अजित पवारांच्या बंडानंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा होती. आगामी काळात महाविकास आघाडीत सत्ताधाऱ्यांना कशाप्रकारे टक्कर देणार, शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारपुढे महाविकास आघाडीचा निभाव लागणार का अशी चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी या कार्यक्रमात सूचक विधान केलंय. महाविकास आघाडी एकत्र असल्यानं महाराष्ट्रात परिवर्तन होईल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. त्यामुळे आगामी काळात मवियाची रणनीती कशी असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. उद्धव ठाकरे आणि सत्ताधाऱ्यांमध्ये पुन्हा जोरदार झुंपली आहे. ठाण्यातील उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सुद्धा जशास तसं उत्तर दिल्यानं राजकीय लढाईला पुन्हा तोंड फुटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात उद्धव ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात शिवसेना आणि भाजपवर तोफ डागली. ठाणे आणि खऱ्या शिवसेनेचं अतूट नातं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. बाजारात आता चायनीज माल येत असल्यानं खरी शिवसेना म्हटल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ठाकरेंच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. जिनको ऐसे लगता है कि मैं मतलब ठाणे नहीं, ठाणा और शिवसेना और वो भी असली शिवसेना, अभी मार्केट में चायनीज माल भी आता है. खऱ्या अर्थानं गद्दारी ही उद्धव ठाकरे गटाने केलेली. शिवसैनिकाला दाबायचं, तो माझा गुलाम आहे या भावनेतून त्यांना वागवायचं. तुमच्यात आता हिम्मत आहे ना, तुम्ही लोकसभेला उभे राहा आणि दोन खासदार निवडून टाका. दोन खासदार. उद्धव ठाकरे आणि सत्ताधाऱ्यांमधला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय. लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असल्यानं हा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. धर्मवीर आनंद दिघेंवरून पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेना आणि ठाकरे गटात जुंपली आहे. ठाण्यात उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला, त्यानंतर आनंद दिघेंच्या मृत्यूवरून शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये जुंपली आहे. आनंद दिघेंच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे का गेले नव्हते असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. डिस्चार्ज मिळण्याच्या मार्गावर असताना दिघेंचा मृत्यू झाल्याचं ठाणेकरांनी पाहिलंय, त्यामुळे दिघेंचा घात करणाऱ्यांना ठाणेकर माफ करणार नाहीत असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं. तर दिघेंचं नाव गद्दारांशी जोडू नका असा पलटवार ठाकरे गटानं केलाय. दिघे साहेबांचा घातपात केलाय, त्याला ठाण्याची जनता माफ करणार नाही म्हणजे नाहीच. दिघे साहेबांचं नाव
गद्दारांशी जोडू नका, हा दिघे साहेबांचा अपमान आहे। आनंद दिघे यांच्या मृत्यूवरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, त्यामुळे यावरून राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। शिवसेनेच्या दोन्ही गटातला राजकीय संघर्ष सगळ्यांना परिचयाचा झालाय, मात्र आता हा संघर्ष पातळी सोडत असल्याचं पाहायला मिळतंय। एका महिला नेत्याविषयी करण्यात आलेल्या वक्तव्यावरून नवं राजकारण सुरू झालंय। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातला राजकीय संघर्ष आता चांगला शिगेला पोहोचलाय। त्यातच ठाण्यातील उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनी शिवसेनेवर तोफ टाकली आहे। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला त्यांनी गद्दार संबोधलं, परिणामी शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आणि माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या वक्तव्याचा हवाला देत निशाणा साधला। चंद्रकांत खैरे यांनी असं म्हणलं होतं, आधी त्यांनी त्याचं सौंदर्य पाहून तिला राज्यसभेची उमेदवारी दिली, ती बाई तीच प्रियंका चतुर्वेदी पूर्वी कुठे होती, काँग्रेसमध्ये ती आली आणि आता ती आम्हाला निष्ठेच्या गप्पा शिकवायला लागली। हे सडके विचार आहेत, अशा विचाराची लोक हे राजकारणात अजून टिकले कसे हा प्रश्न पडतो। दुःख देखील होतं, पण मला वाटतं जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल। सक्रिय राजकारणात महिलांचं प्रमाण कमी आहे, त्यात एखादी महिला राजकारणात यशस्वी होत असेल तर त्यांचं खच्चीकरण केलं जातं, त्यामुळे राजकीय नेत्यांनी महिलांचं खच्चीकरण करण्याऐवजी दिलदार राजकारण करणं गरजेचं आहे। कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर नव्या वादात सापडलेत। कोल्हापुरातल्या पूरसंकट टळल्याबाबत केसरकरांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। कोल्हापुरात काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसानं पूरपरिस्थिती निर्माण झाली होती। पंचगंगा नदीची वाढलेली पातळी आणि राधानगरी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग, त्यामुळे कोल्हापूरवर महापुराचं संकट ओढवलं होतं, मात्र पावसाचा जोर ओसरला आणि कोल्हापुरातलं महासंकट दूर झालं। यावरून कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अजब विधान केलंय। राधानगरी धरणातून यंदा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊन अनेक गावं पाण्याखाली का गेली नाहीत असा प्रश्न मंत्री दीपक केसरकरांना विचारण्यात आला। यावेळी शिर्डीत प्रार्थना केल्यानं पूर आला नाही असं वक्तव्य केसरकरांनी केलं। केसरकरांच्या या वक्तव्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी उपहासात्मक टोला हाणलाय। 5 फुटांनी लेवल वाढते सगळ्यांना माहिती, परंतु यावेळी शंकराची पूजा केली, म्हणायचं की बाबा तुम्ही इकडे या, आनंद आहे, तुम्ही सुद्धा एक देवाचा धावा करा आणि आमच्या इकडची धरणं लवकर लवकर भरू द्या। राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी कोल्हापुरातील पूर ओसरण्याबाबत देवाचा दाखला दिल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। रायगड आणि सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती। दोन्ही जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली असली तरी पावसामुळे घाट रस्त्यांवर दरडी कोसळण्याच्या घटना या घडू लागल्या। या पार्श्वभूमीवर अंबेनळी घाटासंदर्भात महत्वाची माहिती प्रशासनानं दिली आहे। गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला। तुफान पावसामुळे पोलादपूर, महाबळेश्वर, अंबेनळी घाट धोकादायक बनला आणि त्यामुळे पुढील 15 दिवस हा घाट रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला। आंबेनळी घाट हा अरुंद आणि तीव्र वळणांचा असून रस्त्याच्या बाजूला असणारा डोंगरकडा पावसामुळे खचून त्यावरची माती आणि मोठमोठे दगड रस्त्यावर आले, तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्यानं हा घाट रस्ता वाहतुकीला धोकादायक असल्याचं प्रथम दर्शनी दिसतं। त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक सुरू ठेवल्यास नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो, त्यामुळे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। पोलादपूर, खेड, चिपळूण, पाटण, कराड, कोल्हापूर तसंच पाटण कडून सातारा मार्गे पुण्याकडे या पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनानं केलंय। सोशल मीडियावर हाणामारीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील। क्षुल्लक कारणावरून वाद होऊन त्याचं रूपांतर हाणामारी झाल्याचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिले असतील, मात्र आता राज्यात महिलांच्या हाणामारीच्या घटना समोर आल्या। महिला वाहक आणि महिला प्रवाशानं बस स्थानकाला कुस्तीचा आखाडा बनवल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या महिला एकमेकींना मारताना दिसतायत। किरकोळ वादातून ही हाणामारी सुरू झाली। या व्हिडिओमध्ये महिलांची हाणामारी थांबवण्यासाठी अखेर इतर प्रवाशांना पुढाकार घ्यावा लागला। हाणामारीचं नेमकं कारण काय होतं हे कळू शकलं नाही। हा व्हिडिओ लातूर बस स्थानकातला आहे। बस स्थानकावर उपस्थित एका प्रवाशानं हा व्हिडिओ काढलाय, तो सोशल मीडियावर पोस्ट केला। त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। दुसरीकडे बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातल्या महिलांचा शाळेत लढा सोशल मीडियावर व्हायरल झाला। शालेय पोषण आहार खिचडी दर्जेदार नसल्याचा जाप महिला शिक्षिकेनं विचारताच तिचा पारा चढला। खिचडी शिजवणाऱ्या महिलेनं आरोपांचं खंडन करत महिला शिक्षिकेला मारहाण करायला सुरुवात केली। अक्षरशः एकमेकींचे केस उडत त्यांनी शाळेला कुस्तीचा आखाडा बनवला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। मागील काही दिवसांपासून एसटी बसची दुरवस्था दाखवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाले। गडचिरोलीतल्या
अहेरी आगारातील लालपरीचं छप्पर फाटलेला अवस्थेतला बसचा व्हिडिओ व्हायरल झाला. आता नांदेड जिल्ह्यातल्या एसटीची दुरवस्था दाखवणारा आणखी एक व्हिडिओ समोर आला. नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरच्या अशाच एका एसटी बसचा धोकादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात एसटी बसचा चालक एका हातानं स्टेअरिंग आणि दुसऱ्या हातानं काचेवरची वायपर फिरवत असल्याचं पाहायला मिळालं. भर पावसात बसचा वायपर बंद झाल्यानं चालकावर ही वेळ आली. एका प्रवाशानं एसटी चालकाचा हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. एसटी महामंडळाच्या अनेक बस भंगार झाल्यात, मात्र तरीही त्या रस्त्यावर धावताना पाहायला मिळत आहेत. दुरवस्था झालेल्या एसटीचं आठवडाभरात 4 व्हिडिओ व्हायरल झाले, त्यामुळे आता एसटी महामंडळ आणि सरकारनं या एसटीच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्याची गरज आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आता आणखी एक नवा वाद समोर आला आहे. विठ्ठलाच्या पूजेसंदर्भातला हा वाद आहे. मंदिराचे कार्यकारी अधिकारी आणि उपजिल्हा अधिकारी यांच्या एका कृतीनं हा वाद पेटला. पंढरपूर विठ्ठल मंदिराचे कार्यकारी अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी राजेंद्र शेळके यांनी आपल्या मुलाकडून विठ्ठलाला अभिषेक करून घेतला. कार्यकारी अधिकारी या पदाला विठ्ठलाची पूजा करण्याचा मंदिर समितीच्या ठरावानुसार अधिकार आहे, मात्र कार्यकारी अधिकारी यांच्या मुलाला थेट विठ्ठलाची पूजा करण्याचा आणि विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालण्याचा कुठलाही अधिकार नाही, त्यामुळे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके वादाच्या भोवऱ्यात सापडले. विशेष म्हणजे 25,000 देणगी देऊनही सामान्य वारकरी आणि भक्तांना विठ्ठलाची पूजा करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते, त्यामुळे कार्यकारी अधिकाऱ्याच्या मुलानं विठ्ठलाला अभिषेक केल्यानं वारकरी पायिक संघानं नाराजी व्यक्त केली. शेळकेंच्या मुलाप्रमाणे सामान्य वारकऱ्याला सुद्धा विठ्ठलाला अभिषेक करू द्या अशी मागणी वारकरी पायिक संघानं केली आहे. पर्यटन पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यामध्ये अनेक पर्यटक वर्षा विहारासाठी येत असतात. याच दरम्यान लोणावळ्यातल्या निसर्गाचा आनंद लुटत असताना काही हौशी आणि अतिउत्साही पर्यटक आपल्या जीवाशी खेळताना दिसतात. भुशी धरणात पोहण्यासाठी बंदी असताना अनेक पर्यटक बिनधास्तपणे उड्या मारतायत. या ठिकाणी लोणावळा पोलिसांनी पोहण्यासाठी बंदी केली आहे. असं असतानाही अनेक पर्यटक आपला जीव धोक्यात घालतायत. अतिउत्साही पर्यटकांमुळे एखादी दुर्घटना घडते आणि परिणामी जीव जातो, त्यामुळे पर्यटकांनी आतताईपणा करू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र पोलिसांकडे दुर्लक्ष करून अनेक तरुण हुल्लडबाजी करताना दिसत आहेत. लोणावळ्यात दरवर्षी अशी परिस्थिती बघायला मिळते, त्यामुळे लोणावळ्यातील प्रत्येक पर्यटनाच्या ठिकाणी स्पीकरवरून खबरदारीच्या सूचना दिल्या जातात. शिवाय काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील असतो. वारंवार पोलिसांकडून आवाहन केलं जातं, सूचना दिल्या जातात, मात्र पर्यटक त्याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसत आहेत. पावसाळा म्हटलं की अनेक जण वर्षा पर्यटनासाठी बाहेर पडतात, मात्र पावसासह निसर्गाचा आनंद घेत असताना हौशी आणि अतिउत्साही पर्यटक आपला जीव धोक्यात घालतात. अशीच एक घटना पालघरमध्ये घडली. पर्यटनस्थळी गेल्यावर फोटो आणि सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. काही अतिउत्साही पर्यटक मात्र सेल्फी आणि फोटोसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात. डहाणूतील सूर्या नदीवरच्या वाघाडी इथल्या भीम बांधावर असाच प्रकार घडला. एक दाम्पत्य भीम बांधावर पर्यटनासाठी आलं होतं. मुसळधार पावसानं सूर्या नदीला पूर आला. असं असताना ही महिला सेल्फीसाठी नदीतल्या दगडावर बसली, मात्र सेल्फीच्या नादात या महिलेचा पाय घसरला आणि ती थेट नदीत कोसळली. यावेळी डहाणू पंचायत समितीचे उपसभापती तिथे होते. त्यांनी तात्काळ नदीत उडी मारत नदीच्या प्रवाहात अडकलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढलं, त्यामुळे मोठा अनर्थ झाला. त्यामुळे पर्यटनस्थळी सेल्फीसाठी अमूल्य जीव धोक्यात घालू नका. पाकिस्तान पुन्हा एकदा हादरलंय. खैबर पख्तुनवा प्रांतातील बाजोर जिल्ह्यातल्या खार तहसीलमध्ये जमियत उलेमा इस्लाम फजलच्या रॅलीत स्फोट झाला. यात 20 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले. दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. यावेळी रॅलीत अनेकांची उपस्थिती होती. समर्थकांमध्ये हल्लेखोर उपस्थित होते असं सांगितलं जातं, त्यामुळे हा आत्मघातकी हल्ला मानला जातोय. हल्ल्याची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. JUIFचे प्रमुख नेते मौलाना जियाउल्ला जान यांचा सुद्धा स्फोटात मृत्यू झालाय. जखमींना पेशावर आणि टायमर गेरा इथल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. जखमींमध्ये स्थानिक पत्रकाराचा सुद्धा समावेश आहे. JUIFचे नेते हाफिज हमदुल्ला हे या रॅलीला संबोधित करणार होते, मात्र काही कारणास्तव ते तिथं पोहोचू शकले नाहीत. या घटनेनंतर JUIF प्रमुख मौलाना फजल यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी बोलून त्यांना सविस्तर माहिती दिली. सरकारनंही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी हा हल्ला म्हणजे देशाला कमकुवत करण्याचं आणखी एक षडयंत्र असल्याचं म्हटलंय.
कुस्ती खेळातील महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेता असलेला अपर पोलीस अधीक्षक विजय नथ्थू चौधरी यांनी भारताचं नाव उंचावलंय. कॅनडात झालेल्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळात चौधरी यांनी मोठी कामगिरी बजावली. जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये कुस्तीपटू विजय चौधरी यांनी देशासाठी सुवर्णपदक पटकावलंय. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स हे जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानलं जातं. अंतिम सामन्यात विजय चौधरी यांनी अमेरिकेच्या जे हेलिंगरवर 10 गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना 11-1 जिंकत भारताला 125 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून दिलं. जळगावच्या 40 गाव जिल्ह्यातल्या सायगाव बगळी या गावचे असलेले चौधरी महाराष्ट्रातल्या पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय 3 वेळा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन, इतर अनेक मानाच्या कुस्त्यांचे विजेतेपद तसंच राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरींनी आपलं नाव कोरलंय. या स्पर्धेत विजय चौधरींसह राहुल आवारे आणि नरसिंग यादव यांनीही चमकदार कामगिरी करत भारताचं नाव उंचावलंय. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.